मित्रांनो आपण नेहमी पाहत असतो की एखादा जमिनीचा वाद असतो की जो दिवाणी स्वरूपाचा वाद असतो आणि समोरची पार्टी पोलीस स्टेशनला जाऊन तुमच्या विरुद्ध खोटी तक्रार करत असते तर काय पोलिसांना अशा दिवाणी स्वरूपाच्या वादामध्ये हस्तक्षेप करण्याचा कायदेशीर अधिकार असतो का जर उत्तर हो असेल तर कोणत्या स्वरूपाची कारवाई पोलीस करू शकतील आणि जर उत्तर नाही असे असेल तर आपण पोलिसांना कशाप्रकारे प्रतिबंध करू शकतो या सर्व शंकांची आणि प्रश्नांची आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याच बरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे सगळे स्वागत आहे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मध्ये मित्रांनो पोलिसांचा दिवाणी स्वरूपाच्या वादामध्ये हस्तक्षेप समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूयात समजून चालू आहेत की रमेशने एक प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे आणि आता रमेश त्या प्रॉपर्टीवर स्वतःचे घर बांधण्यासाठी गेला तेथे ते गेल्यावर सुरेशकडे त्या प्रॉपर्टीचा अगोदरच कब्जा आहे असे दिसले त्यानंतर रमेशने सुरेशला त्याचा खरेदी दस्त दाखवला तरी देखील सुरेश त्याचा कब्जा तेथून काढून तयार नव्हता अशा परिस्थितीमध्ये सुरेश स्थानिक पोलीस स्टेशनला गेला आणि एक खोटी तक्रार दिली की मी पूर्वीपासून येथेच राहणेस आहे म्हणून ही प्रॉपर्टी माझी झाली आहे अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी रमेशला बोलवून घेतले आणि असे सांगितले की त्या प्रॉपर्टीवर तू जायचे नाही अथवा तुला आम्ही जेलमध्ये टाकू तुम्हाला व्यवस्थित रित्या समजण्यासाठी मी एक अतिशय सोपे असे उदाहरण घेत आहे कदाचित तुम्हाला यापेक्षाही वाईट अनुभव आलेला असेल मग या उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी केलेला हस्तक्षेप योग्य आहे का तर नाही कारण पोलीस अधिकारी यांना कायद्याने वादामध्ये हस्तक्षेप करताच येत नाही सर्वच सर्व अधिकार दिवाणी न्यायालयाला आहेत म्हणजेच जर समजा सुरेशच्या म्हणण्याप्रमाणे जर सुरेशचा त्या प्रॉपर्टीमध्ये पूर्वीपासून कब्जा आहे वहिवाट आहे आणि तो ऍडव्हर्स पोजिशन या कायद्याच्या तत्वानुसार मालक झालेला आहे असे ग्राह्य धरत असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुरेशला ते कोर्टाकडून सिद्ध करून आणावा लागेल म्हणजे काय तो कसा लागू होतो याबाबतचा अगोदरच अपलोड आहे या बाबतीत जास्त माहिती घ्यावायची हो असेल तर त्या व्हिडिओची आय बटनवर मी देत आहे तो व्हिडिओ नक्की पहा सांगायचे तात्पर्य एवढेच की जे अधिकार कोर्ट सुरेशला देऊ शकतात त्या अधिकार पोलीस सुरेशला देऊ शकणार नाहीत मग आता एक प्रश्न तुमच्यासमोर असा देखील उभा राहिला असेल जर दिवाणी प्रकरणामध्ये पोलिसांनी पोलीस स्टेशनला बोलवले तर काय करावे बघा सोप्या प्रश्नाचे सोपे उत्तर आहे की अशा वेळेस तुम्ही पोलिसांना स्पष्ट भाषेमध्ये हे सांगितले पाहिजे की जो, जो वाद आहे तो दिवाणी स्वरूपाचा वाद आहे आणि यामध्ये जे काही या आहे ते दिवाणी कोर्टामध्ये दाद मागून त्याची मागणी करता येईल परंतु जर उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे जर पोलीस या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करतच असतील आणि रमेशला त्या प्रॉपर्टीमध्ये जाण्यास मनाई करत असतील तर अशा परिस्थितीमध्ये रमेशला कोणत्या प्रकारची रिमेडी उपलब्ध असेल ते देखील पाहणे अत्यंत आवश्यक आहे बघा जर रमेशला असा पोलिसांनी केलेला हस्तक्षेप नको असेल तर रमेश त्या पोलिसांचे जे वरिष्ठ करा अधिकारी असतील त्यांच्याकडे त्यांची लेखी तक्रार करावी लागेल की सदरचा वाद हा दिवाणी स्वरूपाचा असा असला तरी देखील सदरील पोलीस अधिकारी त्यामध्ये हस्तक्षेप करत आहेत तर त्या पोलीस अधिकारी यांना या प्रकरणामध्ये दखल न देण्याबाबतची समज द्यावी त्याचबरोबर रमेशने येथे त्या जमिनीचा रितसर मोबदला देऊन रजिस्टर खरेदी केलेला असल्याने त्या ता दस्तामध्ये नमूद चतुसीमापूर्वक मिळकतीचा खुला कब्जा कोर्टाकडून मागण्यासाठी एक दिवाणी दावा दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करावा लागेल आणि त्यामध्ये मा कब्जा मागून घ्यावा लागेल आता आणखीन एक प्रश्न असा देखील तुमच्या मनामध्ये येणे साहजिक आहे की मग पोलिसांना काय अधिकार आहेत आता याच उदाहरणामधून जर समजून घ्यायचे झाले तर समजून चालूयात की रमेशला कब्जा मिळत नाही मा नसल्याने रमेशने सुरेशला काही शिवीगाळ केली तर अशा परिस्थितीमध्ये पोलीस रमेश विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करू शकतात म्हणजेच एखादी एनसी नोंदवून घेऊन चॅप्टर केस करू शकतात आता चॅप्टर केस काय असते याबाबत चॅनलवर लवकरच सविस्तर व्हिडिओ येणार आहे त्याचप्रमाणे जर समजा या वादातून रमेश आणि सुरेश यांच्यामध्ये खूपच मोठी भांडणे झाली तर या परिस्थितीमध्ये पोलीस असा गुन्हा नोंदवून कोर्टासमोर त्या आरोपीला हजर देखील करू शकतात म्हणजेच येथे तुम्हाला हे स्पष्ट लक्षात आले असेलच की पोलिसांना एखाद्या दिवाणी स्वरूपाच्या वादामध्ये डायरेक्ट हस्तक्षेप करता येत नाही परंतु जर त्या दिवाणी वादा संबंधाने समाजात अशांतता निर्माण होत असेल तर त्या व्यक्तीवर किंबहुना अशी शांतता निर्माण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना आहे यासोबत जर समजा कोर्टाने एखाद्या ताबे वॉरंटमध्ये किंवा मोजणीसाठी पोलीस मदत दिलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये देखील त्या कोर्टाच्या आदेशानुसार त्या पोलिसांना अधिकार प्राप्त होत असतात तर परंतु सर्वसाधारणपणे जर आपण पाहिले तर पोलिसांना दिवाणी वादासंबंधाने कोणतीही अधिकारिता किंवा कोणत्याही प्रकारचे कायदेशीर वलय दिले गेलेले नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की दिवाणी स्वरूपाच्या वादामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करण्याचा काहीच अधिकार नसतो परंतु त्या दिवाणी स्वरूपाच्या वादाच्या अनुषंगाने जर दोन व्यक्तींमध्ये काही भांडणतंटा झाला आणि समाजामध्ये अशांतता निर्माण झाली तर तर त्याबाबत पोलीस फौजदारी कारवाई निश्चितच करू शकतात त्यांना त्याबाबतचे अधिकार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार